नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपण एकदा आलो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे एक भन्नाट आहे, एकदम चर्चेमधला टॉपिक आहे. आणि जो आपल्या गव्हर्नमेंटने काल इव्हिनिंगला जो मोठा निर्णय घेतलेला आहे तो त्याच्याबद्दल आहे. तर तो आहे आपल्या महाराष्ट्रामधून, आपल्या भारतामधून टोटल 59 ऍप्लिकेशन भारताने बॅन केलेले आहेत. आणि ते पण कशा करतात, तर जे लास्ट टाइम तुम्ही ऐकलं असाल न्यूजमध्ये वगैरे, ऐकलं असाल तुम्ही, बघितलं पण असाल, जे पण आपल्या भारताच्या भारतीय आर्मी आणि चायनीज आर्मी जे होते त्यांच्यामध्ये जे पण लडाख येथील लगवान खोऱ्यामध्ये जी पण झटपट झाली त्याच्यामध्ये आपल्यातले भारताचे जवान काही शहीद झाले त्याच्यामध्ये, तर त्या सिच्युएशनवरती भारताच्या गव्हर्नमेंटने एक मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे आपल्या भारतातून जे चायनीज ऍप आपण युज करायचो आणि त्याच्यातले जे मोठे रँकिंगमध्ये होते, ज्यातले खूप सारे युजर आपल्या भारतामधून असं होते, ते त्यांनी बॅन केलेले आहेत. त्यामध्ये टिकटॉक येतो, यूसी ब्राउझर आहे, अजून सांगतो की शेअरइट आहे, वीचॅट आहे, हॅलो आहे, लाईकी आहे, नंतर पॅरलल जो स्पेस आहे ते एवढे जसे असे मोठमोठे ऍप्लिकेशन आहे त्याचे आपल्याकडे मिलियनमध्ये आपल्याकडे युजर होते त्यामध्ये डाउनलोड करणारे, ते सगळे बॅन झालेले आहेत. त्याला आपण भारतामध्ये कोणी यूज नाही करू शकत. तर मोस्ट ऑफ द जो टिकटॉक जो फॅन फॉलोईंग आहे तो इकडनं बॅन झालेला आहे, कारण का त्याचे जो पण लॉकडाऊनमध्ये त्याचा जो फॅन फॉलोईंग होता, एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी होती ती खूप सारी होती, म्हणजे त्या हाय पूर्ण एंगेजमेंट होतं त्याचं, एंटरटेनमेंटसाठी खूप मोठ्या प्रमाणे त्याचा लोक यूज करत होती. तर तो आता ॲप्लिकेशन बंद झालेला आहे टोटली आपल्याच्यातून. तर यूट्यूबरसाठी हाच एक त्याच्यामध्ये बेनिफिट आहे की जी पण तिकडचं जे ट्रॅफिक आहे, टिकटॉकचं जे ट्रॅफिक आहे ते आता आपल्या इकडे मूव्ह होणार आहे यूट्यूबच्या इकडे. तर आपल्यासाठी पण एकदम चांगलं आहे की आपले यूट्यूबरसाठी आपल्याला व्ह्यूवर्स जास्त भेटतील. पण येस, आता टिकटॉक, यूसी ब्राउझर हे आता सगळे बॅन झालेले आहेत. तर हेच होतं आपल्या एका व्हिडिओमध्ये. ही तुम्हाला न्यूज जरा सांगायची होती, शेअर करायची होती, म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर केलं आणि हा छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत गुड नाईट, धन्यवाद.